नागपूरमधल्या कामठीत राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या आढावा बैठकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपली. भाजपचे स्थानिक आमदार टेकचंद सावरकर आणि काँग्रेस प्रदेश सरचिटणीस सुरेश भोयर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. विविध शासकीय योजनांची स्थिती तसंच तालुक्यातले प्रश्न यासंदर्भात आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीत आमदार टेकचंद सावरकर काहीसे उशिरा पोहोचले तेव्हा त्यांना मंचावर कोपऱ्यातली जागा देण्यात आली. त्यानंतर तालुक्यातल्या प्रश्नांसंदर्भात बोलण्याचा प्रयत्न केला असता स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांना बोलण्यास अटकाव केल्याचा आरोप आमदार टेकचंद सावरकर यांनी केला. या वादावादीत सुरेश भोयर यांनी आमदार टेकचंद सावरकर यांना अपशब्द काढले. त्यानंतर आमदार टेकचंद सावरकर आढावा बैठकीतनं निघून गेले. माझी जी जबाबदारी आहे ते मी पूर्ण करणार आहे. मी या ठिकाणी ज्यांनी हे बैठक अरेंज केली त्यांचाही निषेध करतो आणि त्या काँग्रेस पार्टीचा निषेध करतो. हे फक्त नाटक करण्यासाठी या ठिकाणी बैठक घेत आहेत आणि लोकांचे कामं कोणतेही होत नाही. निश्चितपणानं या तिघाडी सरकारचे जे मंत्री आहेत ते फक्त दादागिरी करून आपली भूमिका मांडतात. मी पुन्हा एकदा या ठिकाणी या मंत्र्याचा निषेध करतो आणि मी या बैठकीतून या ठिकाणी बाहेर निघतो अशी माझी या ठिकाणी भूमिका आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.